दसऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात फुल बाजारात झेंडूची आवक झाली आहे आणि बाजारपेठा मोठ्या प्रमाणात सजल्यात. दसऱ्याच्या दिवशी घराला लावण्यात येणारे झेंडूची तोरणमाळ, आपट्याची पाने, अशोकाची पाने यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दसऱ्याच्या या तयारीसाठी शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक फुल बाजारपेठामध्ये केलेली आहे. यावर्षी फुलांचा बाजारभाव प्रति किलो 60 ते 50 रुपये दराने विक्रीस आहे. सध्या आपण मार्केट परिसरातील फुल बाजार येथे आलेलो आहे. दसरा काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि आपण जर मागे पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात झेंडू या फुलांची आवक झालेली आहे. पिवळा झेंडू, नारंगी झेंडू अशा दोन प्रकारचे झेंडू इथे उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. आपल्याकडे नगरचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून साधारणतः विचारूया, साधारणतः किती झेंडूंची आवक तुमच्याकडून झालेली आहे? आमच्याकडून 15 टन झेंडूची आवक इथे झाली. आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे झेंडू आहेत? पिवळा, लाल, दोन प्रकार. कशा भावाने तुम्ही आता देताय सध्या? 40 रुपये ते 60 रुपये. झेंडू व्यतिरिक्त कोणत्या फुलांची अजून आवक झाली? कोणती? अष्टर. एकंदरीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात झेंडूंची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ग्राहक देखील मोठ्या संख्येने इथे गर्दी करतात झेंडू घेण्यासाठी. आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात ग्राहक इथे गर्दी करतायत. चांगले आणि मोठ्या प्रकारचे झेंडू असलेल्या झेंडूंना मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन भारत प्रधान सह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.